पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शुक्रवार दिनांक 14 जानेवारी रोजी राज्याच्या महसूल विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता भूखंड धारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी किंवा शेतजमिनीचे अधिग्रहण करण्याचे झाल्यास 20% आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60% कमी मोबदला मिळेल। या निर्णयामुळे भूखंड धारकांमध्ये निराशा पसरली आहे। यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास जमीन मोबदला ×2 दिला जात होता, तो आता कमी करून ×1 करण्यात आला आहे, म्हणजेच मोबदला निम्मा होईल। सर्व प्रकारच्या भूखंडाचा मोबदला निश्चित करताना रेडी रेकनरचे दर सुद्धा 20% कमी करण्यात आले आहेत। हा शासन निर्णय अपमानास्पद असून शेतकरी व गरीब आणि विरोधी असल्याची भूमिका घेतली जात आहे। आम्ही मोबदल्यात 500 पट वाढीची अपेक्षा करत होतो, परंतु सरकारने मोबदला 20-60% कमी केला आहे। शेतकऱ्याची उपजीविका हिसकावून घेतली जात असताना अपेक्षित मोबदला न देणे हा एका अर्थाने ब्रिटिश राज्य आगमन झाल्यासारखेच आहे, अशी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। दुसरीकडे महामार्गासाठी जमीन अधिग्रहण झाल्यास जो मोबदला दिला जात होता तो राज्य सरकारने तब्बल 20-60% घटवलेला आहे, याच्यावर भाजपची भूमिका काय? हे सरकार नेमकं कोणासाठी काम करते? एक तर बिल्डरांसाठी करते, दुसऱ्या बाजूला दारू विक्रेत्यांसाठी करते आणि शेतकऱ्यांच्या नावानं कळवळ असल्याचं सांगत असताना आज 4-4 पट भूसंपादनाचे मोबदले मिळत असताना आपण 20-60% शेतकऱ्यांचा मोबदला कमी करण्याचं कारण काय? समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले मोबदले मिळाले, मुंबई गोवा मार्ग असेल, जे जे प्रकल्प आले त्यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 4-4 पटीत मोबदले मिळाले आणि मग आता शेतकऱ्यांचे मोबदले भूसंपादनाची रक्कम कमी करण्याचं कारण काय? म्हणजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा मिळू नये, नफा मिळू नये, म्हणजे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कळवळ असल्याचं सांगणार आणि शेतकऱ्यांच्या ताटात पदरात काय पडू नये याची काळजी त्या ठिकाणी घेणार, यावरून शेतकऱ्यांच्या विषयी काय आपल्या मनात आहे ते पुन्हा एकदा दाखवून दिलं। किरण माळे नावाचे एक कलाकार आहेत, त्यांना स्टार। काल संक्रांतीच्या दिवशीच शेतकरी या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यावरती संक्रांत आणण्याचं काम केलेलं आहे। राज्यामध्ये आदरणीय देशाचे नेते नितीनजी गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये प्रचंड रस्त्याची विकास कामे होत असताना 2-4 पट अशा पद्धतीनं शेतकऱ्याला मोबदला मिळत असताना स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार समजणारे, शेतकऱ्यांचे जाणते राजे समजणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सरकारनं काल शेतकऱ्यावरती संक्रांत आणून शेतकऱ्यांना मोबदला देत असताना 60-20% मोबदला कमी करण्याचा घाट घातलेला आहे। जर हा शासन निर्णय या आघाडी सरकारनं मागे नाही घेतल्यास भारतीय जनता पार्टी, किसान मोर्चा व इतर सर्व आमच्या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने राज्यभर उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।